केंद्र सरकारनं देशात जनधन खातेधारकांपैकी जवळपास वीस कोटी महिलांना प्रत्येकी पाचशे रुपये मदतीचा हिला हप्ता हस्तांतरित केला आहे कोविड एकोणीसच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्या महिन्यात या पॅकेजची घोषणा केली होती त्या घोषणेनुसार देशातल्या महिला जनधन खातेदारांना तीन महिने दरमहा पाचशे रुपयांची रक्कम घर खर्चासाठी दिली जात आहे लॉकडाऊनमुळे उभ्या राहणाऱ्या आर्थिक अडचणींचा सामना करता येण्यासाठी सरकारनं हे पाऊल उचललं आहे यापैकी पहिला हप्ता प्रत्येक लाभार्थी महिलेच्या खात्यात जमा झाला असून त्यांना आता गरजेनुसार ते पैसे काढता येऊ शकतील असं अधिकृत सूत्रांनी सांगितलं आहे मात्र सार्वजनिक ठिकाणी व्यक्तिव्यक्तींमध्ये योग्य अंतर राखण्याच्या नियमांचं काटेकोर पालन करण्याचं भान राखलं गेलं पाहिजे असंही कारण म्हटलं आहे